चुकीची वक्तव्य करून वातावरण गढूळ केलं जात आहे, अजित पवार यांचा आरोप. सध्या जाणूनबुजून चुकीची वक्तव्य करून राज्यात वातावरण गढूळ करण्याचं काम काही नेते करत आहेत, तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात निषेधाचे पडसाद उमटले होते. त्यावर अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांनी बारामती येथील विविध विकासकामाची पाहणी करून आढावा घेतला. त्याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. महाराष्ट्रातील वडीलधाऱ्या नेत्यांनी कधीही आपल्याला अशा प्रकारची चुकीची वक्तव्य करणे शिकवले नाही. कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रमुख नेते किंवा प्रवक्त्याकडून अशी आक्षेपार्ह वक्तव्ये केली जाऊ नयेत, असे ते म्हणाले. दरम्यान अनिल देशमुख यांना अद्याप जामीन मिळाला नाही, असे प्रसारमाध्यमांनी यावेळी अजित पवार यांना विचारले. त्यावर ही न्यायालयीन बाब असून न्यायप्रविष्ट गोष्टींबद्दल बोलणे योग्य नाही, हा न्यायव्यवस्थेचा अधिकार आहे, असे ते म्हणाले. संजय राऊत यांनी मध्यावधी निवडणुकीचे वर्तवलेले भाकीत हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे ते म्हणाले. टाइप करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.